कर्नाटक सरकार पाटबंधारे खाते यांच्या वतीने कुर्ली येथील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन. कर्नाटक सरकार पाटबंधारे खाते यांच्या वतीने कुर्ली तालुका निपाणी गावातील शेतकऱ्यांना जमिनीस पाणी पुरवठा व्हावा म्हणून 49,26,000 रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणल्याबद्दल कर्नाटक सरकारचे विधान परिषदेचे मुख्य सुचेतक आमदार माननीय श्री महांतेश यांना कवटगी मठ व यासाठी सहकार्य केल्याबद्दल कर्नाटक सरकार महिला व बाल विकास कल्याण मंत्री सौ शशिकला जोले यांचे आभार. या पाणी पुरवठा योजनेचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी माननीय श्री महांतेश यांना कवटगी मठ यांच्या हस्ते विधिवत पूजन करून व कुदळ मारून पाईपलाईनचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी ऍडव्होकेट संजय शिंत्रे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्ताविक केले. यावेळी आमदार माननीय श्री महांतेश यांना कवटगी मठ यांनीही माहिती दिली. तुमच्यामध्ये सामान्य लोकांसाठी झटण्याचा मानसिकता जर असेल तर मंत्री सुद्धा सहकार्य करतात आणि अधिकारी सुद्धा सहकार्य करतात हे मला कळून आलं. त्यानिमित्तानं मागच्या 2 वर्षामध्ये आता संजयना प्रास्ताविक करताना सांगितले की हा 50 लाख मंजूर केले म्हणून. अजूनही येणाऱ्या काळात पप्पोंना जरा रागविलं माझ्यावर. पप्पोंना सांगत होते आम्ही मागं पडलो आणि संजू पुढं गेला. असं कोणी पुढं मागं झालेलं नाही आहे. कुणाचाही जरी मागणी असेल ते सगळं मागणी पूर्ण करण्याचं पूर्णपणे सहकार्य करू. येणाऱ्या काळात हा भागाचा विकासासाठी जोल्ले वहिनी असू दे, जोल्ले अण्णा असू दे, आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी राहणार आहे. अंशितनाथ हा भागाचं दैवत असून मी पूर्वीपासून बाबासाहेबांना शिंत्रेंना मानणारा एक कार्यकर्ता आहे. जरी त्यांनी जनता दलात होते, आम्ही काँग्रेसमध्ये होतो, आत्ता आम्ही BJP मध्ये आहे, पण एक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. त्यानिमित्तानं संजयना एक मित्र म्हणून आम्ही बघतो. आणि हा शेतकरी मी जेव्हा हे पाणी पुरवठा योजना सुरू केलो तेव्हा एकच सांगितलं, मला मोठ्या शेतकऱ्यांना मदत करायचं मानसिकता नाही आहे संजयना, त्याच्यात सामान्य 1 एकराचा 2 एकराचा शेतकरी पाहिजे तरच मला आनंद मिळणार आहे म्हणून सांगितलं होतो. त्या पद्धतीनं जेव्हा माझं शेतकऱ्यांच्या वतीनं सत्कार झाला खरंच मला समाधान झाले हे सांगू इच्छितो आपल्याला. या कार्यक्रमात श्री ज्योतिप्रसाद जोले, माननीय श्री MP पाटील, पप्पू अण्णा पाटील, अकोल जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नरुटे, शंकर शिरगावे, संजय संखपाळ, मलगोंडा पाटील, बंडू पाटील, MY हवालदार, श्री संजय शिंत्रे, तालुका पंचायत सदस्य मच्छिंद्र निकाडे, जगदीश शिंत्रे, BS पाटील, राजशेखर शिंत्रे, KY मगदुम, रघुनाथ पाटील, सीताराम चौगले, बाबूराव वैराट, आनंदा यादव, शाहू जाधव, बाळासाहेब गारगोटे, अमर शिंत्रे, लक्ष्मण शिंत्रे, अजय शिंत्रे, अरुण निकाडे, विश्वनाथ पाटील, श्रीनिवास पाटील, KD पाटील, कृष्णाथ चव्हाण, वसंत बुधाळे, मारुती पाटील, मधुकर पाटील, तानाजी पाटील, अण्णासाहेब पाटील, दत्तात्रय पाटील, बाळासोमाळी, कुमार भटकर, पडमराज मानगावे, सयाजी पाटील, प्रमोद कांबळे, पांडुरंग कांबळे, विनायक तेलीसर, प्रदीप बुधाळे, सौ सुशीला बुधाळे, श्री पुष्पा शिंत्रे, सौ अरुणाताई खंदारे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.